अभिनेत्री म्हटलं की त्यांचे चाहते ही आलेच. हे चाहते कलाकारावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. कधी ते त्यांच्यासाठी काही खास करून त्यांचं लक्ष आकर्षित करतात, तर कधी त्यांना त्रास देऊन त्यांच्या मनात भीती निर्माण करतात. असंच काही घडलंय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सोबत. एका व्यक्तीने तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत तिच्या वडिलांना जखमी केलंय. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवड मधील घरी एका अज्ञात इसमाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केलाय. या इसमाने मी सोनालीचा चाहता असून मला तुमच्या घरात राहू द्या असं म्हणत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांनी त्या अज्ञात व्यक्तीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्या झटपटीत ते किरकोळ जखमी झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली होती. यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलंय. असा हा धक्कादायक प्रकार पाहून सोनालीचं कुटुंब घाबरलं असून सोनालीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ती आपल्या पतीसोबत सध्या दुबईमध्ये आहे. तिच्या गैरहजेरीत अज्ञात इसमाने घरी येऊन हा सगळा गोंधळ घातला, त्यामुळे सोनाली सुद्धा चिंतेत आहे. कलाकारांच्या विविध चाहत्यांशी संपर्क येत असतो, त्यांना हाताळत हाताळता त्यांच्या नाकी नऊ येत असतो. अनेक सामाजिक ठिकाणी त्यांना या अशा प्रसंगांना तोंडही द्यावं लागतं. त्यांना या सर्वांची सवय देखील झालेली असते, मात्र थेट घरी येऊन अज्ञात इसमाने असा गोंधळ घातल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.